داگه داگه تی والو سنتالی هلو هلو داگه داگه تی والو سنتالی هلو هلو شیخ محمد بابا شیخ محمد بابا نمسکار काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या करमाळा येथून पंढरपूरला अनेक दिंड्या जात आहेत. यामध्ये एक आगळी वेगळी अशी एक दिंडी आहे. संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने ही दिंडी काढण्यात आलेली आहे. वाहिरा येथून ही दिंडी पंढरपूरला निघालेली आहे. या दिंडीचं वैशिष्ट्य आणि वेगळंपण आम्ही सांगण्यापेक्षा आपल्या हे लक्षात येत असेल की ह्या दिंडीतलं जी वेगळंपण आहे ते आपण पाहतोत की प्रत्येक दिंडीमध्ये भगवा ध्वज खांद्यावरती घेऊन वारकरी हा पंढरपूरच्या दिशेने जातो. विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी हा जात असताना अनेक ठिकाणी विसाव्यासाठी थांबतो. मुक्काम दर मुक्काम करत वारकरी पंढरपूरला जातो. जसं पंढरपूरजवळ येत आहे तशी त्याला विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. अशा स्थितीत आज आपण करमाळ्यात एक वेगळ्या दिंडीची आपण ओळख करून घेतोय. ही दिंडी आहे. या दिंडीमध्ये भगवा पथक आहे. या भगव्या पथकाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, या दिंडीचं हे पहिलं वर्ष आहे. आणि विशेष म्हणजे या दिंडीमध्ये सर्व प्रमुख हे नोकरदार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत, कोण वीज वितरण कंपनीतील कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, याबरोबर कोणाची व्यवसाय आहेत, असा हा पालखी सोहळा आहे. आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तर ह्या पालखी सोहळ्यात आपल्याकडं जे आहे ह्या दिंडीच्या ह्याच्यात आपल्याकडं भगवा पताका आणि पांढरा पताका आहे. नेमकं ह्याचं वेगळं पण काय? भगवा पताका म्हणजे आपल्या आमच्या शिवाजी महाराजांनी शांतीचा संदेश देणारा ही भगवा पताका आहे. शिवध्वज आहे हा. आणि आम्ही स्वतः आम्ही दिंडीचा पांढरा ही पताका आहे ना, दोन्ही आहेत. हा पांढरा श्वेतध्वज आहे, ते शांतीचं क्षमतेचं शांतीचं प्रतीक आहे. म्हणून आम्ही हे घेऊन चाललेलो आहे. आणि मी माझ्याकडे स्वतःकडे जेवणाचं वगैरे त्याचं नियोजन मी करतो. सांग दिंडीमध्ये मी तेवढं काम करतो आहे. तर मला एक एवढं सांगायचं आहे की ज्या लोकांच्या 3-4 वर्षापासून वयामानाने ज्या 3-4 वर्षापासून ज्यांची वारी बंद केली होती त्या लोकांनी, आणि ज्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला की जायचं पंढरपूरला, त्यापासून आमच्या 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यासुद्धा गाडीत बसणार हे आमच्याबरोबर चालतात. इतका आनंद आहे, ह्याचा मला आनंद वाटतो. मला खूप अभिमान वाटतो की माझ्या शेखमोबाची दिंडी ही पहिली दिंडी चालू झाल्यामुळे मला खूप आनंद वाटतो. या दिंडीमध्ये जर पाहिलं तर सर्व धर्म समभाव असा एक प्रतीक या दिंडीच्या माध्यमातून दिसतं. आज तुम्ही कधीपासून येतात या दिंडीमध्ये? पहिलीच वारी. तुमचं वय किती आता? असं 80 वर्ष. आणि ह्या दिंडीत चालत असताना काय वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतो, आनंद वाटतो. तुम्ही काय गवळण म्हणतात की भजन काय म्हणतात तुम्ही? तसलं काय नाही, आपलं देवाधारांचं उत्सव म्हणत असते. पाऊस आहे ना यावेळेस? हा याय ना मग आता नेत नाही राहिली लोकांची, कस काय येईल पाऊस? लोक बदलले ना म्हणून शिने पावसाने बी वडून धरलं. एक गवळण म्हणा ना, मग अशी म्हणत होतो तुम्ही काहीतरी. तुम्ही मग अशी म्हणत होती तुम्हाला जाग्या जाग्याची वाळू संताले हळूहळू, जाग्या जाग्याची वाळू संताले हळूहळू, संताले हळूहळू, संताले हळूहळू. जाग्या जाग्याची माती संत उतरली राती, जाग्या जाग्याची माती संत उतरली राती, शेख महमद बाबा संत उतरली राती, शेख महमद बाबा संत उतरली राती, जाग्या जाग्याची महिमान गोकुळ वसावली रामा, जाग्या जाग्याची महिमान गोकुळ वसावली रामा, जाग्या जाग्याची वाळू संताली हळूहळू, जाग्या जाग्याची वाळू संताली हळूहळू, शेख महमद बाबा शेख महमद बाबा संताले हळूहळू, संताले हळूहळू, जाग्या जाग्याची महिमान गोकुळ वसावली रामा, जाग्या जाग्याची महिमान गोकुळ वसावली रामा. महाराजांचं नेमकं आपल्या गावात मंदिर आहे, मस्जिद आहे का, नेमकं काय आहे त्यांचं ओळख काय? संत शिरोमणी शेख महमद महाराजांची वाहेरा हे जन्मगाव आहे, त्याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला. ते मूळ गाव आहे महाराजांचं. त्या ठिकाणी निम्मा
दिवस निम्म आयुष्य त्या ठिकाणी ते तिथं राहिले आणि समाधीही त्यांची त्याच ठिकाणी आहे. काही काळामध्ये श्रीगोंद्यामध्ये त्यांची सासरवडी आहे म्हणून काही काळासाठी ते श्रीगोंद्याला गेलेले होते आणि याच ठिकाणाहून कर्मभूमी आणि सर्व वाहेर असल्यामुळं त्यांची जी परंपरा आहे दिंडीची ती आपण पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. दिंडी सोहळा म्हटलं की चोपदारालाही तेवढंच महत्त्व असतं. नेमकं तुमचं नाव काय? माणिक बाबाजी दे. किती वर्षापासून तुम्ही चोपदार म्हणून काम पाहता? 23 वर्ष. 23 वर्षापासून चोपदारी करतो मी. आता ह्या वर्षी पहिल्यांदाच दिंडी सुरू झाली, गावकऱ्यांनी तुम्ही सुरू केली आणि पहिलं 23 वर्ष दिंडीतच असतो. शेख मोंडवाची दिंडी पंढरपूरला कार्तिकी वारीला जाते, नाशिक तिरमुखशरला जाते, तर मी दिंडीत काम करत असतो. आणि इकडं पहिल्या वर्षी गाववाल्यांनी काढली तर मग इकडं ह्या वर्षी पण आलो. तशी काय अडचण नाही, काय नाही, चलत काही बसत काही असं करतो शेवा. जय हरी. मी सिद्धनाथ मेटे महाराज, अध्यक्ष संत शिरोमणी शेख महाराज प्रतिष्ठान. आम्ही श्री क्षेत्र वाहेरा या ठिकाणावर, म्हणजे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचं जे जन्मगाव आहे, जे मूळ गाव आहे, त्या गावावरून यावर्षी श्री क्षेत्र वाहेरा ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखी सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे आपण जरी आत्ता पहिलं वर्ष असलं तरी शेख मोहम्मद महाराज पूर्वीच्या काळामध्ये पायदिंडी सोहळा किंवा पायदिंडी पंढरपूरला जात असत, परंतु मधल्या कालावधीमध्ये मात्र हा दिंडीमध्ये खंड पडला आणि तो पडलेला खंड आम्ही कायम करून यावर्षी पहिल्याच वर्षी आम्ही म्हणू या काळामध्ये यावर्षी शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा आपण काढलेला आहे. या पालखी सोहळ्यामध्ये विशेष सांगायचं असं की अनेक दिंड्या महाराष्ट्रातून नवे नवे देशातून या पंढरपूरमध्ये येतात, परंतु पारंपरिक दिंडी असतेच, परंतु त्याच्याबरोबर एक समाजाचं काहीतरी देणं म्हणून आपण लागतो. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सुवेरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती. या न्यायानं सध्या आपण पाहतो समाजामध्ये किंवा या पर्यावरणामध्ये पर्यावरणाचं संतुलन ढासळत चाललेलं आहे, वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून याचा विचार करता आपण ज्या ठिकाणी आम्ही दुपारी जेवणासाठी थांबणार आहोत किंवा संध्याकाळी मुक्कामासाठी जेवणासाठी थांबणार आहोत, त्या यजमानाच्या घरी जेवल्यानंतर त्या यजमानाला एक झाड आम्ही त्या ठिकाणी देत आहोत आणि ते झाड दिल्यानंतर आम्ही त्याला सांगतो या झाडाचं तुम्ही जतन करा. हे जतन केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही भविष्यामध्ये येऊ त्यावेळेस याच झाडाखाली बसून आमचे वारकरी त्या ठिकाणी अन्नदानाचं सेवन करतील असा आमचा संकल्प आहे. दुसरा संकल्प असा आहे, आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत किंवा आमच्या दिंडीला जे असा हा वृक्षाचा संकल्प या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि आमचे यजमान याला भरभरून प्रतिसाद देतात याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. जय हरी. रामकृष्ण हरी. मी किसन आठोळे. आमचा हा दिंडी सोहळा अगदी आगळा वेगळा आहे. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रत्येकाला आम्ही संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचं ग्रंथ, त्यांचं अभंग ग्रंथ, त्यांचा चरित्र ग्रंथ, तसेच शेख मोहम्मद महाराजांनी जे ग्रंथ लिहिले योगसंग्राम निष्कलंक प्रबोध, जेणेकरून या समाजाला संत साहित्याची आवश्यकता आहे आणि संत साहित्य हे समाजाला दिशा देणार आहे यासाठी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांनी जे साहित्य लिहिलं ते समाजापर्यंत जावो यासाठी आम्ही प्रत्येकाला ग्रंथ भेट देतो आणि जेणेकरून त्या कुटुंबात एक विचार जातील आणि त्या विचाराचं अनुकरण करतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी सोमनाथ महाराज मेटे, श्री क्षेत्र वाहिरा. आमची संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांची दिंडी या ठिकाणाहून वाहिरा ते पंढरपूर या ठिकाणी जाते. एक नाविन्यपूर्ण दिंडी म्हणून आम्ही एक वैशिष्ट्य जपत आहोत. आणि दुसरी गोष्ट, संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय हे समकालीन साधू आहेत आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांची आणि संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांची ही प्रथम भेट पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आषाढी वारीच्या दिवशी झाली आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचं पहिलं कीर्तन आमच्या महान साधू एक महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लिमातील द्वैताची दरी नष्ट करण्यासाठी ज्या महात्म्यांनी योगावर संग्राम केला असे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांची प्रथम भेट त्या वारीच्या निमित्ताने झाली म्हणून आम्ही तोच वारसा आषाढी वारीच्या निमित्ताने चालवत आहोत तुकोबाराय यांच्या समकालीन साधूच्या संगतीने आणि म्हणून असा एक नाविन्यपूर्ण दिंडी सोहळा आम्ही चालवत आहोत. रामकृष्ण.
नमस्कार, मी सदाशिव पगारे, रिटायर शिक्षक आहे. सद्गुरू शेख महम्मद महाराज यांची दिंडी वाहेरा ते पंढरपूर या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. या आमच्या दिंडीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक शिष्य समाविष्ट झालेले आहेत आणि त्यामध्ये मी एक महत्त्वाचा शिष्य आहे असं मी समजून या वारीला प्रथम चाललेलो आहे. अशा प्रकारची ही आमची दिंडी आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना घेऊन चाललेली दिंडी आहे आणि यामध्ये जो आनंद मिळतो हा आत्तापर्यंत मला खरोखर आनंद एवढा मिळालाच नाही. मी पायी चालतो आहे, ध्वज घेतो आहे, पुढे चालतो आहे, मागे चालतो आहे, तरी तेवढाच आनंद मिळतो आणि आम्ही जे जे काम करतो प्रत्येकजण त्यामध्ये आम्हाला प्रत्येकाला आनंद मिळतो. या दिंडीमध्ये आम्ही सर्व सुशिक्षित अशिक्षित सर्व समाविष्ट झालेलो आहोत आणि त्यामुळे हा एक आमचा मोठा आनंदाचा सोहळा पंढरीच्या दारी घेऊन चाललेलो आहोत असं मला वाटतं. नमस्कार, मी सोमनाथ शेलार सर. आम्ही वाहेरा पंचक्रोशीतून संत शेख महम्मद बाबांच्या दिंडीचे आयोजक मंडळापैकी मी एक आहे. संत सद्गुरू शेख महम्मद महाराज यांचा दिंडीचा ध्वज हा श्वेत ध्वज आहे. श्वेत ध्वज हे शांततेचं, समतेचं, बंधुता जोपासण्यासाठीचं प्रतीक आहे. त्यानिमित्ताने सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील तेढ नाहीसा करण्यासाठी संत सद्गुरू शेख महम्मद महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याचा वारसा श्वेत ध्वजाखाली आम्ही एकत्र येऊन पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा वारसा असाच आम्ही पुढे नेणार आहोत. जय हर. धन्यवाद महाराज, तुम्ही सगळे आमच्यासाठी थांबलात. याचप्रमाणे आपण इतरही दिंड्यांची माहिती पाहणार आहोत.